नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणी कसल चवमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मोतीचूरचं लाडू बनवायचं आहे ती, आणि त्याच्यासाठी आपण तयार असलेली 1 किलोची बुंदीचं पॅकेट आणले, आणि त्याला साखरेचं किती प्रमाण लागणार आहे, पाण्याचं किती प्रमाण लागणार आहे पाक तयार करण्यासाठी हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। आणि तर चला रेसिपीला, तर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपीच्या ऑल नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील। तर सगळ्यात आधी हे बघा, मी 900 मिली पाणी घेतले आणि 1 किलो साखर टाकायचे, 1 किलो बुंदीसाठी 1 किलो साखर टाकून घेतल्या बघा। आता हे सगळं गॅसवर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याच्यातली साखर विरघळत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे, नाही तर तसंच ठेवलं तर साखर तळाला चिटकून जाते आणि पाकाचा कलर असा काळपट होईल। मग असं हलवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचं आहे लाडू बांधण्यासाठी। म्हणून हे बघा, आता 20-25 मिनिट झालेली आहे ती, साखर पण विरघळल्या पूर्ण आणि हे चिकट व्हायला लागले। आता आपण हे चेक करून घेऊया पाक तयार झाला आहे का। पाक तयार झाला आहे बघा, कशी पाण्यामध्ये गोळी पडायला लागली का नाही मग समजून जायचं पाक तयार झाला आहे म्हणून। आता हे खाली उतरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलीत बघा, त्याच्यामध्ये बेदाणं, काजू, बदाम, पिस्ता, नंतर मगजवी आणि वेलची पूड, सुंठ पूड आणि जायफळची पूड टाकून घेतल्या। नंतर आपण 1 किलो जी बुंदी आणलेली ती टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, असं पाकात व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि ह्याला का नाही एका तासासाठी झाकून ठेवायचं आहे रेस्ट करायसाठी, जेणेकरून बुंदीमध्ये पाक असा सगळा सोक करून जाईल। बघू शकता तुम्ही एका तासानंतर कसे लाडू व्यवस्थित बांधता येत आहेत, लाडू व्यवस्थित बांधायला यायला लागले ती, आणि काय सकट बुंदीची वेगळी सुटत नाही आहे बघा। मस्त असे लाडू, याचे साधारणतः 70-75 लाडू तयार होतात 1 किलो पॅकेटमधले। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी गावराणी कसल चवला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत खात रहा आणि मजेत रहा।